मुंबईतील घाटकोपर पूर्वेच्या परिसरामध्ये विमानाच्या धडकेत जवळपास 37 फ्लेमिंगोंचा अपघाती मृत्यू झालाय. सोमवारी रात्री एका विमानाच्या धडकेत या फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला असून या फ्लेमिंगोंचे मृतदेह वन विभागाच्या ताब्यात आहेत. काय आहे नेमकी घटना जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. फ्लेमिंगो अर्थात छोटे रोहित पक्षी दरवर्षी मुंबईसह नवी मुंबई आणि इतर परिसरामध्ये हिवाळी स्थलांतर करतात. दरवर्षी येणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांमुळे मुंबईला एक सौंदर्य प्राप्त होतं. हे फ्लेमिंगो पाहण्यासाठी दूरवरून अनेक पर्यटक आणि पक्षी निरीक्षक सुद्धा येतात. याच फ्लेमिंगोज म्हणजेच रोहित पक्ष्यांचा सोमवार दिनांक 20 मेच्या रात्री एक गंभीर अपघात झाला असून विमानाच्या धडकेत 37 फ्लेमिंगो मृत्यूमुखी पडल्याचं समोर आलं. सोमवारी रात्री 8:30 सुमारास झालेल्या या घटनेमध्ये एमिरेट्स कंपनीचे दुबईला जाणारे EK508 क्रमांकाचे विमान काल रात्री मुंबई विमानतळावर उतरल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी रात्री 10:00 सुमारास घाटकोपर पूर्व भागातील लक्ष्मीनगर, अंधेरी घाटकोपर लिंक रोड आणि पंतनगर भागात काही फ्लेमिंगो पडलेले आढळले. यामधील काही फ्लेमिंगो जागीच मृत झाले होते, तर काही फ्लेमिंगो अचानक आकाशातून खाली पडल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या धडकेतही मृत्यूमुखी पडले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार विमानाच्या धडकेमुळे फ्लेमिंगोंचा थवा खाली पडला असून स्थानिकांनी या संदर्भातील माहिती वन विभागाला कळवली व त्यानंतर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातील कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलीच फ्लेमिंगोचे मृतदेह ताब्यात घेतले. सोमवारी रात्री तसेच मंगळवारी पहाटे आम्ही जवळपास 37 फ्लेमिंगोचे मृतदेह ताब्यात घेतले अशी माहिती ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे यांनी दैनिक मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली आहे. विमानांना पक्षी धडकण्याच्या घटनेला बर्ड हजार्ड असं म्हटलं जातं. भारतीय वायुदल आणि नागरी उड्डाण मंत्रालय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बर्ड हजार घटनांच्या तपासणीबरोबरच त्याविषयी धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी गांभीर्यानं काम करते. वायुदलामध्ये बर्ड हजार्ड या विषयावर काम करण्यासाठी पक्षीशास्त्र सेल सुद्धा आहे. प्रत्येक आंतरदेशीय व आंतरराष्ट्रीय विमानतळाची या विषयावरील एक समिती आहे. बर्ड हजार्डच्या घटनांमध्ये बऱ्याच वेळा पक्षी विमानाच्या यंत्राला धडकून जमिनीच्या दिशेने फेकला जातो. अशा वेळी त्याचे पंख किंवा रक्त यंत्रामधील पात्यांमध्ये आजूबाजूला पसरतं. यावरूनच पक्षाच्या प्रजातीची ओळख पटवण्यासाठी वायुदलाच्या पक्षीशास्त्र सेलमध्ये गुणसूत्र अर्थात DNA चाचणीची शास्त्रीय पद्धत अवलंबली जाते. वायुदलाबरोबरच नागरी उड्डाणासाठी देशातील सर्वात व्यस्त असणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील बर्ड हजार्डच्या घटनांना सामोरे जावं लागतं. मुंबई विमानतळावरील बर्ड हजार्डच्या घटनांच्या सर्वेक्षणाचं काम BNHS करतं. विमानतळावर वाढणाऱ्या गवतात आणि वस्त्यांमधून विमानतळाच्या सीमेकडील भागात फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे पक्षी त्या ठिकाणी आकर्षित होत असतात. घाटकोपरच्या घटनेत मृत झालेले फ्लेमिंगो हे आपल्या स्थलांतराच्या परतीच्या प्रवासात असल्याची शक्यता आहे. त्यावेळी हा अपघात झाल्याचा कयास वर्तवण्यात येतोय. या घटनेच्या पुढील तपासामध्ये मृत फ्लेमिंगोचे शवविच्छेदन आज केले जाणार आहे अशी माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीकडून देण्यात आली आहे. तसेच या घटनेमध्ये विमानात असलेल्या प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता या घटनेचा तपास आणि समस्येचं निराकरण करण्यासाठी आम्ही एजन्सीला पूर्ण मदत करू. भरतीच्या वेळी पक्ष्यांच्या रूस्टिंग म्हणजेच विश्रांती स्थळ ओळखून अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी BNHS ने यापूर्वीही सूचना दिलेल्या आहेत. या घटनेतील कारण शोधून पुन्हा अपघात होण्याआधी त्याचं निराकरण केलं जाईल अशी आशा वाटते असं मत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक किशोर रिठे यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन केतन वैद्यसह मी समृद्धी ढमाले, मुंबई तरुण भारत.